शहर की ताजा खबरें देखने के लिए एनबीसी न्यूज चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और साथ ही बेल आइकॉन दबाना ना भूलें। नागपुर वासियों के लिए बुधवार एक बहुत ही हादसा लेकर आया। जी हां, पूरे नागपुर में आज 44 केसेज जो है कोरोना के पॉजिटिव पाए गए और कुल आंकड़ा जो है ये 206 हो गया है। इसके साथ ही नागपुर में आज कोरोना से 30 मृत्यु भी हुई है। जी हां, पार्वती नगर निवासी 22 वर्षीय युवक जो है मृत्यु के पश्चात जब उनका टेस्ट किया गया तो वो पॉजिटिव निकला। कुल नागपुर में अब कोरोना ग्रस्तों की संख्या जो है 206 हो गई है। आज का दिन नागपुर के नागरिकों के लिए भयानक रहा, जहां एक और पार्वती नगर के 22 वर्षीय युवक की रिपोर्ट कोरोना पॉजिटिव आई है, जिसकी मृत्यु मंगलवार को हुई थी। वहीं 24 घंटे में कोरोना के 44 नए मामले सामने आए हैं, जिसने नागरिकों और प्रशासन की चिंता को बढ़ा दिया है। पार्वती नगर को आयुक्त तुकाराम मुंडे द्वारा सील करने और लोगों को क्वारंटाइन करने का आदेश दिया गया है। आज नागपुर मध्ये आतापर्यंत हायेस्ट स्पाइक पॉजिटिव केसेसच्या बाबतीत आढळला। 44 नवीन रुग्ण पॉजिटिव आपल्याला सापडलेले आहेत। हे सर्व रुग्ण आपण ऑलरेडी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले होते, एक्सेप्ट एक केस जी आज डेथ झाली, ती रात्री स्वतःहून आलेली होती। त्या व्यतिरिक्त सर्व आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमधलेच आहेत। गेल्या अनेक दिवसापासून आपण बघत असाल तर नागपूरमध्ये आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती केले होते। त्याच्यातले काही सतरंजीपुरा आणि दुसरं मोमिनपुरा हे हॉटस्पॉट आहे, त्या ठिकाणी केले होते। आज 44 पैकी 25 जास्त हे चुडी गल्ली आणि हैदरी रोड म्हणजे मोमिनपुरामधला जो हॉटस्पॉट आहे त्या तिथलेच आहे। इथल्या नागरिकांनी आणि इतर काही लोकांनी यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती विरोध केला होता क्वारंटाईन करण्यासाठी, परंतु आज आपण बघत असतो तर जे महापालिकेचं किंवा आमचं जे प्रेडिक्शन होतं की इथं हॉटस्पॉट झालेलं आहे आणि लोकं माहिती लपवत आहेत, माहिती देत नाहीत, ती आजच्या या पॉझिटिव्ह केसेसच्या माध्यमातून हे सिद्ध होत आहे की आपण योग्य दिशेने चाललेलो आहोत। वाईट गोष्टीचं हे वाटतं की हे सगळं होत असतानाही अजूनही नागरिक पूर्णपणे माहिती देत नाहीत, माहिती लपवत आहेत, परंतु प्रोॲक्टिव्हली आम्ही इथल्या लोकांना क्वारंटाईन केल्यामुळं इथून पुढच्या अनेक लोकांना जो पॉझिटिव्ह याच्यामधून संसर्ग होऊ शकत होता तो आपण टाळत आहोत, अनेकांचे जीव आणि अनेकांना पॉझिटिव्ह होण्यापासून वाचवत आहोत। हाच आमचा अप्रोच असणार आहे प्रोॲक्टिव्हली। ज्या ज्या ठिकाणी कडक पावलं उचलण्याची गरज आहे त्या ठिकाणी कितीही विरोध झाला तरी ते आम्ही उचलत आहोत आणि उचलत राहू। गरज आहे कडक पावलं उचलण्यासाठी, अनेकांचे जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना आणि आवश्यक असलेल्या सर्व पावलं मेजर्स आम्ही उठलत आहोत, तुम पुढे उठलत राहू। अपेक्षा एवढीच आहे की नागरिकांनी जर पूर्णपणे सहकार्य केलं तर ह्या प्रयत्नांना आणखी चांगल्या प्रकारचं यश भेटू शकतं आणि आपलं शहर कोरोनामुक्त करू शकतो। आज आपल्याला नंबर जरी वाढत दिसलेले असले तरी अनेकांना याच्यापासून संसर्ग होण्यापासून आपण या क्वारंटाईन केल्यामुळं वाचवत आहोत। मोमिनपुऱ्यातूनच आपण आत्तापर्यंत गेल्या 4 ते 5 दिवसामध्ये 600 आसपास व्यक्तींना क्वारंटाईन केलेलं आहे आणि अजूनही या कॉन्टॅक्टमधून जे आम्हाला लीड्स भेटतील, इतर जी माहिती भेटेल याच्या आधारे आणखीही काही लोकांना क्वारंटाईन कोणत्याही एरियातलं करण्याची गरज पडल्यास आम्ही त्याप्रमाणे करू। सर, एक जो केस संपूर्ण कंटेनमेंट झोन के बाहेरचे आहे त्या वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना आणि आवश्यक असलेले सर्व पावलं मेजर्स आम्ही उठलत आहोत, तुम पुढे उठलत राहू। अपेक्षा एवढीच आहे की नागरिकांनी जर पूर्णपणे सहकार्य केलं तर ह्या प्रयत्नांना आणखी चांगल्या प्रकारचं यश भेटू शकतं आणि आपलं शहर कोरोनामुक्त करू शकतो। आज आपल्याला नंबर जरी वाढत दिसलेले असले तरी अनेकांना याच्यापासून संसर्ग होण्यापासून आपण या क्वारंटाईन केल्यामुळं वाचवत आहोत। मोमिनपुऱ्यातूनच आपण आत्तापर्यंत गेल्या 4 ते 5 दिवसामध्ये 600 आसपास व्यक्तींना क्वारंटाईन केलेलं आहे आणि अजूनही या कॉन्टॅक्टमधून जे आम्हाला लीड्स भेटतील, इतर जी माहिती भेटेल याच्या आधारे आणखीही काही लोकांना क्वारंटाईन कोणत्याही एरियातलं करण्याची गरज पडल्यास आम्ही त्याप्रमाणे करू। सर, एक जो केस संपूर्ण कंटेनमेंट झोन के बाहेरचे आहे त्यामुळे धोका वाढू शकतो का? जे एक जी केस आज डेथ झालेली आहे ती आत्तापर्यंतच्या कंटेनमेंट झोनच्या बाहेरून आलेली आहे, ती जी आपल्या अजनी एरियातली आहे, त्यामध्ये
ती व्यक्ति रात्री उशिरा GMC मध्ये आली, त्यांचा डेथ झाला, डेथ नंतर त्यांचा स्वॅब घेतला गेला तो आज सकाळी पॉझिटिव्ह आलेला आहे, म्हणून त्याचं बरियल जे आहे ते आपल्या कोविडच्या गाईडलाईननुसार आपण केलेलं आहे. परंतु ती व्यक्ती आजारी होती, त्याच्यामध्ये डिसॅबिलिटी असा प्रकार होता, चॅलेंज्ड पर्सन होती. अगोदरची जी स्टार्टिंगची माहिती होती की त्यांनी फूड डिस्ट्रीब्युशन केलेलं, पण त्याच्यात तथ्य सापडलेलं नाही. त्यांचे मित्र वगैरे होते, त्यांनी ते डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे, हे घराच्या बाहेर शक्यतो पडत नव्हते अशी माहिती आहे. परंतु डेथ झाल्यानंतर डिसीजच्या घराच्यामध्ये काउन्सिलिंग करण्यासाठी खूप नातेवाईक आलेले होते, त्यांची पूर्ण माहिती आम्ही घेतलेली आहे आणि या सर्वांना आम्ही क्वारंटाईन करत आहोत, त्यांचे टेस्ट आम्ही घेत आहोत. तो एरिया ऑलरेडी सील केलेला आहे, जशी हिस्ट्री पूर्ण होईल त्यावेळेसच हे सांगता येईल की यापासून अजून किती जणांपर्यंत हा कॉन्टॅक्ट गेलेला आहे, हायर कॉन्टॅक्ट याचे किती आहेत आणि त्यांना किती संसर्ग झालेला आहे, हे पुढील 1 ते 2 दिवसांमध्ये कळेल. ये 44 नए मामले अलग अलग परिसर में क्वारंटाइन किए गए लोगों के हैं, जिनका स्वैब IGGMC, GMC, नीरी, माफसू, एम्स जांच के लिए भेजा गया था. IGGMC में 8, GMC में 2, वहीं नीरी की प्रयोगशाला से 16, माफसू प्रयोगशाला में 9 नए मामले और एम्स में नए कोरोना पॉजिटिव के मामले सामने आए हैं, जिसमें एक 9 महीने की गर्भवती महिला भी शामिल है. इसी के साथ नागपुर में कोरोना संक्रमितों की संख्या बढ़कर 206 हो गई है. शहर में बुधवार का दिन बहुत ही भयानक रहा है. शहर में बुधवार के दिन 44 नए मामले कोरोना पॉजिटिव के आए और एक लड़के की मृत्यु भी हुई है. 22 साल का युवक जो रामेश्वरी परिसर में था वो मृत पाया गया और उसके वजह से उसके चाचा जो थे वो बेलतोड़ी थाना में API थे. इस वजह से बेलतोड़ी थाना के कुछ कांस्टेबल और कुछ अधिकारियों को क्वारंटाइन किया गया है. जानकारी के अनुसार 11 पुलिस अधिकारी लोगों को क्वारंटाइन रखा गया है. और उसी प्रकार आप देख सकते हो हम अभी रामेश्वरी परिसर में कुछ सभी एरिया सैनिटाइज कराया जा रहा है और स्टार बस लगी हुई है वहाँ के लोगों को क्वारंटाइन करने के लिए. रामेश्वरी चौक पूरी तरह से सैनिटाइज किया जा रहा है. आप देख सक रहे हो कि स्वास्थ्य विभाग के लोग और पुलिसकर्मी यहाँ पे गश्त देते नजर आ रहे हैं. और ये वही आप देख सकते हो कि ये वो गली है, उस गली में लास्ट वाले घर पे एक कोरोना पेशेंट पाया गया था. उसके बाद यहाँ के लोगों ने पूरी तरह से अपने आप को घर पे ही लॉकडाउन कर दिया है. आप देख सकते हो कि यहाँ की जितनी भी गलियाँ थी वो लॉक की गई है और स्टार बस में कुछ ही देर में यहाँ से कुछ लोगों को क्वारंटाइन के लिए लेके जाया जाएगा. शहर का आंकड़ा मैं आपको बता दूं, आज 206 आंकड़ा पहुंच चुका है. शहर में आज 44 नए पॉजिटिव मामले सामने आए. ये पिछले 1.5 महीने से जब से कोरोना शुरू हुआ था सबसे बड़ा आंकड़ा माना जा रहा है. रात में और भी पॉजिटिव आने की बात बताई जा रही है. सुबह जब हम आपको बता दें कि GMC में 7 पॉजिटिव पाए गए थे, वही मेडिकल अस्पताल में 2 और नीरी के लैब से 9 और ऐसे बाकी पॉजिटिव अलग अलग लैब से पाए गए हैं. शाम तक जो खबर आई थी उसमें बताया गया था कि 44 नए पॉजिटिव आज नागपुर में पाए गए थे. इस वजह से आज नागपुर का आंकड़ा 206 हो गया है और नागपुर में जो थर्ड फेज का लॉकडाउन अभी 2 दिन से शुरू हो चुका था, जो आप देख सकते हो कि आज लोगों की जो रफ्तार है, लोगों की बाहर निकलने वालों की संख्या आज बहुत ज़्यादा नज़र आ रही थी और आज ये बहुत बड़ा धमाका हुआ. कहीं ना कहीं लोगों को अभी सुरक्षित रहने की बहुत ज़्यादा ज़रूरत है. जिस तरह से आंकड़े बढ़ते जा रहे हैं ये बहुत ही भयानक है. कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागढ़ के साथ इमरान शेख, BCN News, नागपुर.